नमस्कार, मी प्रीती देशपांडे दिनमान न्यूज मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. सुधाकर जाधववर कला वाणिज्य महाविद्यालयामध्ये सायन्स फेस्टिवल. घरकामासाठी आता मिळणार कामगार, तेही घर बसल्या आपल्या मोबाईलवर. आणि शॉर्ट सर्किटमुळे चालत्या कारने घेतला पेट, 10 दिवसात तिसरी घटना. डॉक्टर सुधाकरराव जाधववर महाविद्यालयामध्ये सायन्स फेस्टिवल 2020 या तिसऱ्या राज्यस्तरीय विज्ञान परिषदेचे आयोजन करण्यात आलंय. शनिवार दिनांक 4 जानेवारी रोजी नरे येथील डॉक्टर सुधाकरराव जाधववर शैक्षणिक संकुलात परिषद होणार आहे, अशी माहिती संस्थेचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट शार्दूल जाधववर यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. फेस्टिवलमधील स्पर्धा शालेय, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयात अशा 3 गटात होणार आहे. सायन्स आणि टेक्नॉलॉजी या मुख्य संकल्पनेअंतर्गत डिझास्टर मॅनेजमेंट, वेस्ट टू वेल्थ, सायंटिफिक मॉडेल फॉर बेटर फ्युचर, पोल्युशन इट्स इफेक्ट अँड रेमेडीज, ह्युमन बायोलॉजी अँड हेल्थ, ॲटोमेशन अँड ॲग्रिकल्चर, क्लीन अँड ग्रीन एन्व्हायरमेंट, क्लायमेट क्रायसिस अँड सोल्युशन, मेडिकल टेक्नॉलॉजी अशा विविध संकल्पनांवर विद्यार्थी प्रकल्पाचे सादरीकरण करणार आहेत. सावित्रीबाई फुले विद्यापीठ विद्यार्थी विकास मंडळाच्या सहकार्याने हा कार्यक्रम होणार आहे. जाधव ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून अत्यंत वेगळे असे उपक्रम आपण त्या ठिकाणी दरवर्षी घेत असतो. शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, औद्योगिक, राजकीय क्षेत्रांमध्ये विद्यार्थी अत्यंत चांगल्या पद्धतीने घडावेत म्हणून वेगवेगळे कार्यक्रम आपण मागच्या 23 वर्षापासून त्या ठिकाणी घेतो आहेत. आपण मागच्या 3 वर्षापासून विज्ञान क्षेत्रामध्ये सुद्धा विद्यार्थ्यांनी पुढे गेलं पाहिजे. अत्यंत चांगल्या दर्जाचे सायंटिस्ट आपल्याकडे त्या ठिकाणी निर्माण झाले पाहिजेत. आपल्या देशामध्ये मोठमोठे पेटंट्स त्या ठिकाणी व्हायला पाहिजेत. म्हणून आपण जाधववर सायन्स फेस्टिवलचं आयोजन हे 4 जानेवारी 2020 साली आपण त्या ठिकाणी केलेलं आहे. याच्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामधनं 8वी ते 10वीचा ग्रुप असेल, 11वी 12वीचे विद्यार्थी असतील आणि यू जी लेवल अंडर ग्रॅज्युएटचे विद्यार्थी असतील. या सर्व विद्यार्थ्यांना वेगवेगळे आपण त्या ठिकाणी विषय दिलेले आहेत आणि त्या विषयांवरती ते विद्यार्थी त्या ठिकाणी त्यांचे जे काही प्रोजेक्ट्स आहेत हे प्रोजेक्ट्स त्याच्यामध्ये सादर करणार आहेत. आणि यावर्षीपासून आपण वेगळी अशी संकल्पना राबवलेली आहे त्याच्यामध्ये की जे लोक काही नोकरी करत असतील पण अत्यंत उत्तम अशा आयडिया हे लोकांच्या डोक्यामध्ये असतात आणि ते पेटंट होऊ शकतात इतक्या चांगल्या दर्जाच्या आयडियाज त्याच्यामध्ये असतात. याही लोकांना आपण सहभागी करून घेण्याचं काम आपण त्याच्यामध्ये करतोय. घरकामासाठी आता मिळणार कामगार, तेही आपल्या मोबाईलवर. मेडहब संस्थेचा हा आगळा वेगळा उपक्रम. मेडहब संस्थेद्वारा अनेक वेगवेगळ्या महिलांना त्यांच्या सर्वांगीण कलेप्रमाणे घरकामासाठी निवडले जातात. त्याचबरोबर त्यांना सगळ्या सोयीसुविधा म्हणजेच PF आणि पेन्शनचे देखील सुविधा इथे करण्यात आलेली आहे. सध्या 300 हून अधिक घरकाम करणाऱ्या महिला या संस्थेशी संलग्न आहेत. आज 1 जानेवारी 2020 रोजी आम्ही मेडहब इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचं लॉन्चिंग पुण्यामध्ये करत आहोत. मेडहब हा कन्सेप्ट आम्ही टेक्नॉलॉजी एनेबल प्लॅटफॉर्म अवेलेबल करून देत आहोत, ज्यामध्ये आम्ही डोमेस्टिक स्टाफिंग सर्व्हिसेस, ज्यामध्ये हर घरकाम करणाऱ्या महिला असतील, बाळ सांभाळणाऱ्या महिला असतील, अटेंडर असतील, पेशंट केअर असतील किंवा केअर टेकर असेल, हा जो सिगमेंट आतापर्यंत सेल्फ एम्प्लॉईड लेवलला काम करत होता तो आम्ही कमर्शियलाइज कॉर्पोरेट लेवलच्या सर्व्हिसेस थ्रू क्लायंटकडनं क्लायंटला प्रोव्हाइड करत आहोत. आत्तापर्यंत आम्ही पुण्यामध्ये जवळपास 300-325 घरांमध्ये आपल्या मेड प्रोव्हाइड केलेल्या आहेत. मागच्या 3 वर्षामध्ये आम्ही मुंबई, पुणे, नाशिक, ठाणे, दिल्ली असेल या ठिकाणी आमच्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड केलेल्या आहेत. आज 1 जानेवारी 2020 आम्ही पुण्यामध्ये नवीन 5 फ्रँचायझीचं लॉन्चिंग करत आहोत. शॉर्ट सर्किट होऊन कारला आग लागल्याची तिसरी घटना पिंपरी येथे बुधवारी घडली आहे. यापूर्वी 22 डिसेंबर रोजी काळेवाडी तर 26 डिसेंबर रोजी वाकड येथे अशाच प्रकारे कारला शॉर्ट सर्किट होऊन आग लागल्याची घटना घडली होती. आग लागलेल्या सर्व कार प्रवासी वाहतूक होत्या. बुधवारी रात्री 10:15 सुमारास सतीश तुकाराम बळवाने हे त्यांची स्विफ्ट कार MH14AR6153 घेऊन कासारवाडीकडून निगडीच्या दिशेने जात होते. कार पिंपरी येथील हिंदुस्तान ऑटोबायोटिक्स कंपनीसमोर आली असता कारच्या इंजिनमध्ये शॉर्ट सर्किट झाले, त्यामुळे चालू कारला आग लागली आहे. प्रसंगावधान राखत सतीश कारमधून बाहेर पडले, त्यामुळे त्यांना इजा झाली नाही, मात्र या घटनेत कार पूर्णतः जळून खाक झाली आहे. अग्निशमन विभागाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवले. त्यापूर्वी देखील चालत्या गाडीला आग लागल्याची घटना घडल्या आहेत. मागील 22 आणि 26 डिसेंबर रोजी भर रस्त्यावर आगीच्या घटना घडल्याने 4-चाकी वाहनांमध्ये सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतोय. विशांतनंद, तुमचं पुन्हा स्वागत. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झालाय स्मार्ट, प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट. प्रत्येक बातमी देतोय निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळेत. म्हणूनच सोशल मीडियावर गाठलाय 42,91,800 पेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट प्रेक्षकांचा.
प्रत्येक बातमीत मिळेल अचूकता आणि सत्यता, म्हणूनच सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने। प्रत्येक बातमी ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते फॉरवर्ड आणि सुपरफास्ट। असाच करणार प्रभाव प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने। पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ। 1992 सालापासून रेसिडेन्सी क्लब तर्फे विविध क्षेत्रातील नामांकित व्यक्तींना त्यांनी केलेल्या विशेष कार्याबद्दल पुणे प्राईड अवॉर्ड दिला जातो। स्पोर्ट्स, कॉर्पोरेट, कला आणि शैक्षणिक अशा विविध क्षेत्रातील नामांकित व्यक्तींना यंदा 7 विख्यात लोकांना या वर्षीचा 28वा पुणे प्राईड अवॉर्ड देण्यात येणार आहे। 7 जानेवारी 2020 हा पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे। प्रमुख अतिथी पद्मभूषण श्री शेखर गुप्ता यांच्या हस्ते हे पुरस्कार दिले जातील अशी माहिती डॉक्टर मुजुमदार यांनी दिली आहे। यावर्षी रेसिडेन्सी क्लबतर्फे निरनिराळ्या क्षेत्रामध्ये उत्तम कामगिरी करणाऱ्या आणि कर्तृत्वान व्यक्तींना आम्ही पुरस्कार देणार आहोत। पण मला एक महत्त्वाचं सांगायचं आहे की रेसिडेन्सी क्लब हा एक ब्रिज आहे, हा एक पूल आहे, ईस्ट अँड वेस्ट पुण्याचा भाग आहे त्यांना जोडणारा। आणि म्हणून या पुरस्कारातून हे जे पुणे कॅन्टोनमेंट आणि पुणे सिटी हे जवळ येण्याचा प्रयत्न रेसिडेन्सी क्लबतर्फे केला जातो याचा मला खरोखर पुणेकर म्हणून आनंद वाटतो। धन्यवाद। देशसेवा आणि सुरक्षेसाठी आपले जीवन समर्पित करणाऱ्या बहादूर सैनिकांच्या बलिदानाची आठवण करत ज्यांनी देशसेवेसाठी आपले प्राण गमावले अशा वीर सैनिकांच्या पत्नींना यावेळी शिलाई मशीन भेट देण्यात येईल। आता काही होती उलट हे झाल्यानंतर अनेक क्लब सुरू करतील घेत आहे, कारण हल्ली असं झालं आहे, एक गोष्ट कोणीतरी करायला लागलं चांगली म्हटलं की नक्कल करण्याकडे प्रवृत्ती सहज प्रवृत्ती आहे माणसाची। पण ह्या क्लबनी हे पहिल्यापासून ठेवलेलं आहे। आता क्लबबद्दल बोलायची वेळ आणि जागा नाही आणि क्लब काय असेल वेगळा मुद्दा, पण एखादा क्लब करते अशा तऱ्हेची ॲक्टिव्हिटी होणं आणि तुम्ही मागचे जे पुरस्कार पाहिलेत ते देणारे सुद्धा म्हणजे असं नाही का हल्ली काय खूप कुणी कुणी लोक ट्रस्ट काढून पुरस्कार, म्हणजे मला पुरस्काराची भीती वाटते पण मी सांगतो तुम्हाला की कुणी कुणाला पुरस्कार द्यावेत आणि कुणी घ्यावेत याचा काही धर्मबंध फार राहिला असं मला वाटत नाही। या अशा याच्यामध्ये ज्या पद्धतीने याचा विचार होतो आणि ज्या लोकांकडून होतो मुलामध्ये हे मला असं वाटतं की त्यातली काहीतरी शुचिता पाळली जाणं जे महत्त्वाचं असतं ती पाळली जाते। नाही तर आता भावना तर मी सांगू शकतो पण खरंच भीती वाटेल पुरस्काराची असे सुद्धा असू शकतो। पुणे हिंदी फिल्म्स निर्मित ॲडव्हेंचर किड्स येत्या शुक्रवारी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे। हा हिंदी चित्रपट स्काउट आणि गाईडवर आधारित पहिला चित्रपट आहे। स्काउट आणि गाईडमधील असलेले शिक्षण आणि त्यांच्या दैनंदिन जीवनावर होणारा चांगला परिणाम हे ह्या चित्रपटाच्या दिग्दर्शकाने दाखवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे। या चित्रपटाचे चित्रीकरण पुणे व पुण्याच्या परिसरातील चित्रीकरण आहे। अशा वेगळ्या धाटणीचा चित्रपट असून त्यात मनोरंजनासोबत शैक्षणिक आणि सामाजिक संदेश देण्यात आला आहे। इट्स अ व्हेरी गुड सोशल मेसेज, मोटिवेशन फॉर स्टुडंट्स आणि एज्युकेशनसाठी पण आपण सांगू शकतो, त्यामध्ये चांगलं दाखवलेलं आम्ही। सगळे लोकांसाठी डेफिनेटली, मुलं म्हणजे त्यांचे पेरेंट्ससोबत येणारच, त्यांच्यासाठी पण आम्ही एक फॅमिली ड्रामा केलेले, घर दाखवलेले, एक मेन हिरो आहे सत्यम, त्यांचं एक हाऊसहोल्ड आम्ही दाखवलं कसं त्यांना, म्हणजे नेगेटिव्ह तो लहान असतो त्यामुळे त्याला दरवेळेला डॉमिनेशन असतो, पेरेंट्सचे डॉमिनेशन असतोच ना, सर्वात लहान आहे त्याचा मोठा भाऊ आहे, पण त्यांना जेव्हा कळतो की हा मेन टॅलेंटेड म्हणजे हा असं हुशार होतं तेव्हा त्यांना थोडं फॅशन शो भारतीय सांस्कृतिक पोशाखाचे संवर्धन महिला सबलीकरण या विषयाला अनुसरून होणार आहे। रुची भटनागर या फॅशन शोचे डिझायनर पोशाख बनवत आहेत। यासाठी कोणतीच अट म्हणजे एखादी मॉडेल सुंदर असावी असं न करता ज्यांना यामध्ये भाग घ्यायचा असेल, त्यांची इच्छा असेल, त्या सर्वांसाठी व्यासपीठ खुले केले आहेत असे संयोजकांनी सांगितलंय। जसं आम्ही आपल्यासमोर ग्रँड फॅशन फेस्टिवलची ही संकल्पना मांडली आहे त्याच्यामागे काहीतरी विशेष कारण आहे। हा फक्त एक फॅशन शो नसून हा काहीतरी उपक्रम आणि सामाजिक बदल घडवणारा फॅशन शो आहे, ही एक मोमेंट आहे आपण असं म्हणू शकतो। जसं की आमचं महिला सबलीकरण, भारतीय पोशाखांचे संवर्धन आणि या फॅशन शोमधनं जे फंड रेज होतात त्यामधनं केलेले सामाजिक उपक्रम असे आमचे उपयोग मोटो आहेत या फॅशन शोचे।
तर महिला सबलीकरण कसं खूप सारे फॅशन शोमध्ये ऑडिशन असतात, तिथे सर्वच महिला किंवा सर्वच मॉडेल्स हे सिलेक्ट होत नाही, त्यामुळे जे सिलेक्ट होत नाही त्यांना एक रिजेक्शनची फील येते आणि आपल्या फॅशन शोमध्ये ऑडिशन नसल्यामुळे सर्वजण सहभागी होऊ शकतात आणि ती रिजेक्शनची फील येत नाही. त्यामुळे आणि जसं राहिलं पोशाखाचं संवर्धन, तर आजच्या काळामध्ये आपण जर पाहतात 21व्या शतकामध्ये कोणीही भारतीय पोशाख जास्त करून घालत नाही. म्हणजे आज आपण पत्रकार मित्र असू किंवा मी असू, मीही एक वेस्टर्न ड्रेस आपण सगळे घालून समाजापुढे वावरतोय, तर कुठेतरी भारतीय पोशाखांचे संवर्धन झालं पाहिजे हा आमचा उद्देश आहे. म्हणून जी आमची थीम आहे ती ट्रॅडिशनल थीम आहे. जे काही क्लोथ्स आम्ही घालू, कपडे असतील, ड्रेसेस असतील, फॅशन डिझायनर रुची भटनागर यांनी ते ट्रॅडिशनलरित्या डिझाईन केलेले आहेत आणि ते आम्ही प्रदर्शित करणार आहोत. अनाथ, दिव्यांग आणि समाजातील दुर्लक्षित मुलांना नव्या वर्षी आनंद मेळाव्याचा आनंद घेता यावा यासाठी केअरटेकर सोसायटीच्या वतीने जिल्हास्तरीय बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. हा मेळावा धायरी, हिंगणे, उरळी कांचन, कोरेगाव भीमा, लोणी काळभोर, वडगाव अशा विविध भागातील 15 सामाजिक संस्था आणि शाळेतील 500 अधिक विद्यार्थी मेळाव्यात सहभागी होणार आहेत. रविवारी दिनांक 5 जानेवारी रोजी सायंकाळी 5:30 बाबाजान चौकात कॅम्प एज्युकेशन मुलांचे हायस्कूल येथे आनंद मेळावा होणार आहे. आनंद मेळावा विनामूल्य प्रवेश आहे अशी माहिती संस्थेच्या अध्यक्षांनी दिली आहे. केअरटेकर सोसायटीतर्फे यावर्षीही विशेष मुलांचा विशेष दिव्यांग आनंद मेळावा घेण्यात आला आहे. यामध्ये 15 सामाजिक संस्थेचे 500 अधिक विद्यार्थी सहभागी होणार आहे. यामध्ये जम्पिंग जॅक, रेल्वे गाडी, बलून फायरिंग, शूटिंग असणारे, यावर घोडागाडीचं एक रपेट मानण्यात येतील. कार्यक्रम झाल्यावरती सगळ्यांना डान्सचा एक छोटा शो होणार आहे आणि सर्वांना उत्कृष्ट पद्धतीचं जेवण आहे. आणि यावेळेस जेवण आहे बिर्याणी, जिलेबी असणार आहे. आणि येणाऱ्या प्रत्येक मुलांचं स्वागत हे चांगलं करण्यात येतं. आणि येणाऱ्या जेवढ्या शाळा आहेत या सगळ्या विना अनुदान आहेत, ज्यांना सरकार मदत करत नाही. दुर्गम भागात डोंगरावरती आहेत, ज्याचा ज्ञानगंगोत्री धायरीमध्ये आहे, निवासीमध्ये उरळी कांचनमध्ये आहे, शिक्रापूरमध्ये सेवाधाम आहेत. आता सर्व शाळांना आम्ही आमंत्रण करतो, त्यांचा येचा खर्च पुन्हा केअरटेकर सोसायटी देते. त्याबरोबर त्या मुलांना रिटर्न गिफ्ट म्हणून आम्ही सर्वांना प्रत्येक शाळेला तेलाचा डबे देणार आहोत. दरवर्षी असतो मागच्या वर्षी वया पुस्तक होते, त्याच्या अगोदर ट्रॅव्हल्स होते, गरज त्यांची ही मदत आमची या उद्देशाने मी काम करत असतो. आणि आम्हा सर्वांना आव्हान आहे की ज्यांच्या ज्यांच्या माहिती अनेक शाळा आहेत ज्यांची मुलाकडून माहिती नाही पोहोचली त्यांनी माहिती पोहोचवली ही विनंती. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. सुधाकर जाधववर कला वाणिज्य महाविद्यालयामध्ये सायन्स फेस्टिवल. घर कामासाठी आता मिळणार कामगार, तेही घर बसल्या आपल्या मोबाईलवर. आणि शॉर्ट सर्किटमुळे चालत्या कारने घेतला पेट, 10 दिवसात तिसरी घटना. याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. आपण भेटूया पुढच्या बातमीपत्रामध्ये. तोपर्यंत तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार.